टलूरचा देसाईवाडे किल्ला, कर्नाटक। गाव टल्लूर, तालुका सवदत्ती, जिल्हा बेळगाव। समुद्रसपाटीपासून उंची 668 मीटर। प्रकार भुईकोट। टल्लूरकडे जातानाच भर मार्चमध्ये पावसाचे थेंब पडले, थोड्या गरमीमध्ये थंड झाला। बेळगावपासून साधारण 65 किलोमीटर टल्लूर गाव देसाई भुईकोट म्हणून प्रसिद्ध आहे। वाड्याबाहेरच एक पुरातन मंदिर दिसून येतं, एक मोठं झाड देखील आहे। मंदिराला फेरी मारून आतमध्ये आला असता कोणतीही मूर्ती दिसून येत नाही, मंदिर बघण्यावस्थेत आहे। परंतु कलाकुसर पाहता याची पुरातन असल्याची साक्ष देते। गावातून देसाईवाडी विचारत आम्ही आलो असता हे मंदिर व समोर रिकाम मैदान दिसलं। तटबंदी पाहत पुढे आल्यानंतर आम्हाला एक भव्य वाड्यापासून आम्ही थांबलो। मंदिर पाहून आम्ही पुढे आल्यानंतर एक जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवणारे एक खोदं दिसलं। ही आहे एक पुरातन विहीर। मोठ्याची असणारी ही विहीर खूप खोल आहे। एवढी खोल की त्याचं शेवट दिसत नाही। ते पाहून आम्ही तटबंदीची पुरुष पाहायला आलो। देसाई यांच्या नोकऱ्याने आम्ही आल्याची वर्दी दिली। तसं देसाई भेटले व आमची विचारपूस करून प्रयोजन समजून घेतले व वाडा पाहण्यास परवानगी दिली। देसाई वाड्याबाहेरच एक अनेक पुरातन अशा मूर्ती दिसून येतात। मूर्ती वेगळं देसाई वाड्याचं प्रवेशद्वार पाहत आम्ही आतमध्ये आलो। हे देसाई यांचा पुरातन वाडा आहे, ते स्वतः याच्यात राहत असल्याने आतमध्ये फॅमिली। एक एकरमध्ये साधारण अप्रतिम दुर्ग आहे। कोटला 4 खणखणीत भुरुज आहेत, जंग्या व अप्रतिम वापरातील दरवाजा आहे। आतमध्ये अनेक पुरातन असे फोटो लावलेले आहेत, त्यांचे फोटो काढून आम्ही पाहिले। पडकोटमधून जुने फोटो छान आहेत। ते पाहून आम्ही समोरच्या तटबंदीवरून पायऱ्याने आम्ही वर तटबंदीवरती आलो। इथून वाड्याचं सुंदर दर्शन झालं। देवड्या ओसऱ्या बाहेर अतिशय कोलवी समोर बुरुजमध्ये हनुमान कोरीव दिसून येतो। वाडा पाण्यासारखा आहे।